जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 8 भाग 1 समतोल तत्व दर्शन एक तुलनात्मक चिंतन एक अथातो ब्रह्म जिज्ञासा तौलनिक अनुशीलनाच्या निमित्ताने खंडन मंडन स्वरूपाचे विवरण येथे प्रस्तुत नाही। हे केवळ बोधी मार्गातील तोल सांभाळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले मार्गदर्शन होय। त्यामुळे जैन तत्वातील वैशिष्ट्यांचे परिशीलनही करावयाचे नाही। खंडनाचा उद्देश तर स्पष्टत विफल ठरतो, कारण तो आत्मविष्काराचाही प्रकार नसतो, ते आत्मविजयाचे खरे स्वरूपही नव्हे। गुणविकास मार्गातील आत्मविजय हा सर्वोदयास समर्थ ठरतो। शिवाय या ग्रंथरूपी पात्रामध्ये भरून ठेवलेल्या अर्घ्य वस्तूमध्ये त्यातील वस्तुतत्वाचे व ज्ञानतत्वाचे दर्शन वाचकाला स्वयंगत होत असते। तेव्हा एकाचे मनोगत दुसऱ्यावर लादण्यात मतलब उरत नाही, आणि याच कारणासाठी येथे पूर्ण विषयाचा सारांश सांगणेही प्रस्तुत नाही। कारण या पूर्णार्घातील सर्व वस्तू स्वयं सारभूतच आहेत, तरी पण तत्वाभ्यासात देखील तोल जाण्याचा संभव फार असतो। आमच्या वाचकाचा असा तोल जाऊ नये, आणि तो जाऊ लागताच सांभाळण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी याचे केवळ मार्गदर्शनच येथे प्रस्तुत विषय आहे। कारण तो कळस अध्याय आहे। अध्ययनातील संज्ञावस्थेचा तोल गेला की शिखर व मंदिर या दोहोंची स्थिती ढासळते। खऱ्या तत्वानुशीलतेची व केवल ज्ञानरूप कळसाची परमस्थिती गाठावयाची असेल तर आपली ज्ञान साधना मुळापासून सत तत्वाशी पूर्णतः सुसंगत राहिली पाहिजे। अतत्व मार्गाचा परिहार करता येणे आवश्यक ठरते। म्हणून ज्ञानमार्गातील समतोल साधण्याच्या उपाय अपायांचा शुद्ध विचार करणे येथे प्रस्तुत आहे। या सुख ग्लानीच्या युगामध्ये आपल्या जीवनात इतकी अस्वस्थता, अनिश्चितता, अविश्वास, गैरसमज, संघर्ष इतका बोकाळला आहे की जीवनातील दुर्गुणांची व अपात्रतेचीच नव्हे तर सद्गुणांची व सुपात्रतेचीही दुर्दशा होत असलेली अनुभवास येते। एकीकडे उच्च आदर्शवादाची वैचारिक व भावनिक आश्वासने मिळत राहतात, पण त्याचवेळी वैयक्तिक अस्वस्थता, सामाजिक अस्थिरता आणि राजकीय गोंधळ जीवनाला भेडसावीत राहतात। सारी मानवजातच अधोगामी बनत आहे, भ्रांत अवस्था वाढत आहे। अशाच जीवनसंकटांना तोंड देण्यासाठी धर्ममार्ग समर्थ व शांती तुष्टी पुष्टीदायक आहे असे सांगितले जाते। जगातील सर्वच संस्कृतीवाद्यांनी धर्ममार्ग उचलून धरण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो परिणामकारक ठरलेला आहे, ठरत आहे किंवा ठरणे शक्य आहे हे सर्वांनाच पटणे असंभवच आहे। कारण धर्माचा अंगीकार करणाऱ्यांना तरी धर्म तत्वतः गवसला आहे असा प्रत्यय येत नाही। दैनंदिन जीवनातील विसंगतीपेक्षा धर्ममार्गातील विसंगती अधिकाधिक विदारक आढळते। धर्मक्षेत्रातील अनेक वाद एकमेकांवर कडाडून हल्ला करतात आणि शेवटी सर्वांचाच नाश होत असलेला आढळतो। ज्ञानवाद श्रेष्ठ की क्रियावाद या विवंचनेत अर्थ उरत नाही। कारण श्रेष्ठता कोठेच प्रत्ययास येत नाही। परिणामी एकीकडे अंधश्रद्धेवर हल्ला चढवतात, त्यांच्या धर्माला अफूची गोळी समजून त्याची हेटाळणी करतात, त्यातील पुरोहितवादावर तुटून पडतात आणि खरोखरच केवळ सुख कवटाळणाऱ्या धर्माधर्मांमध्ये विरोध व विसंगती का असावी हे नीट सांगता येत नाही। एक कज्ज पवन्नाणम विशेषे किन नु कारणम
या साध्या सरळ प्रश्नाचे उत्तर न आढळल्यास विप्रत्य अविश्वास का बरे वाढणार नाही? अशा प्रकारच्या मानसिक अविश्वास व अव्यवस्था याबरोबरच दैनंदिन जीवनातील अस्थिरतेमध्ये तांत्रिक आणि भौतिक शास्त्रातील नवनव्या शोध सुधारणांनीही भर घातली आहे. शास्त्रीय प्रयोगांनी निसर्गावर मात करता येते, वैश्विक शक्तींवर हुकूमत गाजवता येते असा फुका गर्व झाला आहे. कारण तेवढ्या प्रमाणात आपण मानवतेला मनशांतीला दुरावत आहोत असा प्रत्यक्षातील अनुभव आहे. जेथे आधुनिक प्रगती अधिक तेथे एप्पीही अधिक आढळतात, तेथेच कुटुंब संस्थेतील प्रेमळपणा नष्ट होत आहे. बळजबरी आणि अतिक्रम, बलात्कार आणि उग्र भोग बळावत आहेत. सायन्सच्या कल्पना वस्तू विवरणात्मक असल्या तरी पण आत्मसंवेदनेला मात्र त्या विसंगत व निरुपयोगी ठरतात. म्हणून हा खरा विज्ञानवाद नव्हे. भौतिक शोध तत्काळ सोयीस्कर वाटतात, एवढ्याच अर्थाने त्यांना महत्व येते, पण त्यातून जीवनप्रधान घटनांचा व सुखाच्या तथ्यांचा बोध होत नाही. हतसुख व हितसुख यांच्या भोगक्षेत्रातील सीमारेषा आखता येत नाही. मानवता, सार्वत्रिक जीवनधर्म, चैतन्याभूती इत्यादी भावात्मक जीवनमूल्यांवर प्रकाश पडत नाही. यामुळे जीवन व निसर्ग जीव आणि जगत यांची खरी ओळख पटण्यासाठी अशा खंडित व तोकड्या अनुभवांपासून पार पलीकडे जाऊन शुद्ध संवेदनशीलतेचा अलौकिकतेचाही वेध घेता आला पाहिजे. विश्वतत्वापेक्षा उपभोग्यतेपेक्षाही स्वतत्वाची ओळख करून घेता आली पाहिजे. सुखवादापेक्षा सुखासीनतेपेक्षा सुखतत्व शोधणे व अनुभवणे यातील जीवननिष्ठा अधिक निकट आहे. असा प्रयत्न झाला तर आंतरजीवनाची आणि द्रव्य व्यवस्थेतील विज्ञानाची संगती साधता येईल. चेतनारहित विज्ञान मार्गाने जीवन भलतीकडेच वळलेले आढळते. लॉस्ट हरिसन च्या अवस्थेत कितीही पल्ला गाठला, वेग सुधारला तरीही त्याला प्रगती म्हणता येत नाही. ती केवळ भटकंतीच असते. ही दुर्मिळ संगती साधणे हाही धर्माचाच विषय आहे. मात्र पुष्कळ वेळा तथाकथित धर्म या क्षेत्रात अयशस्वी ठरलेले दिसतात. म्हणूनच धर्माची किंवा विज्ञानाची केवळ संश्लिहित कल्पना सोडून देऊन तत्वभूत मार्ग शोधणे व स्वीकारणे अटळच ठरते. जेथे या जीवनतथ्यांचा शोध लागला, व्यवहारी आणि आंतरजीवनातील सुसंगती सापडली आणि प्रत्यक्षात अनुभवताही आल्याने आपपर अशा सर्वच जीवांचा सुखोदय झाला, त्या मंगलमय सर्वोदय तीर्थात उगम पावलेला कषायरहित केवली, श्रुतकेवली, पूर्वधर, आगमधर, ज्ञानदेवांनी या संस्कृती शृंखलेत भ्रांतपणे अडकलेल्या जीवांच्या उद्धारासाठी किंवा संसारातील जीवन सर्वतोपरी मंगलमय करण्यासाठी जीवतत्वानुसार जो प्रयत्न केला, त्यामुळे अखिल मानवावर अनंत उपकार झाले आहेत. मानवीयाची स्थिती सदैव संपन्न राहण्यासाठी पुढील शोधतत्वांचा आपल्या संस्कृतीवर फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. त्यामुळेच तर भारतीय संस्कृती इतर संस्कृतीपासून वेगळी आढळते. तिचा प्रभावच वेगळा असल्याने त्यानुसार तिची फलप्राप्तीही वेगळीच जाणवते. जैनाचार्यांचे सांस्कृतिक कार्य ते हेच होय. त्याचे मूल्य मोजण्याचे कोणतेही माप या जगतीतलावर आज तरी उपलब्ध नाही, कारण तो एक चिंतनशीलतेचा आंतरिक विषय आहे. अशा या आत्मपद समतोल चिंतनातील काही मुद्दे मात्र येथे वानगी दाखल नमूद करीत आहे. विज्ञानमयता. विज्ञानाची कास धरल्याशिवाय अंधश्रद्धा व अश्रद्धा
आपल्या जीवनातून दूर होत नाही। जीवननिष्ठा सुनियत ठेवण्यासाठी आपले धर्ममार्ग हेच ज्ञानमार्गच असले पाहिजे। धर्मश्रद्धा व ज्ञाननिष्ठा एकावर पावल्याशिवाय ही कोंडी फुटत नाही। जिन धर्म मूलतःच केवली प्रणित आहे, आमूलाग्र ज्ञानमय आहे, ते ज्ञानही इंद्रियधर्मी व कल्पनागत नसून तत्वगतच आहे, ते त्यामुळे शुद्धच असते। भ्रांती, आभास, व्यामोह इत्यादी विकारी संज्ञांचा परिहार आपोआपच होतो। या केवल ज्ञानाधिष्ठानामुळेच जिनतीर्थातील साधकांना मुनी अर्थात आत्मज्ञानी, समण अर्थात रागद्वेषानुसार ज्यांचा तोल जात नाही, वितराग अर्थात कशायादी दोषरहित इत्यादी सततत्वदर्शक अभिधाने प्राप्त झाली आहेत। हा अर्हत धर्म ज्ञान साधनेशी इतका एकरूप होत असतो की त्याला धर्माचार म्हणण्यापेक्षा ज्ञानमयताच म्हणतात। ज्ञान व जिन एकार्थवाची शब्द आहेत, यामुळे अंधश्रद्धेचा किंवा अश्रद्धेचा शाप या स्वयंप्रभावी धर्माला बाधू शकत नाहीत। धर्माचारात संभ्रम निर्माण झाला तर विज्ञानाच्या समागमाने त्याची परीक्षा करावी असे स्पष्टपणे सांगणारा धर्म या पृथ्वीतलावर हाच एकमेव असावा। कोणत्याही चिंतनशील जीवाने आपल्या शुद्ध प्रज्ञेला अनुसरून या धर्मतत्वाची केव्हाही समीक्षा करावी। या धर्मातील प्रत्येक तात्विक विधानाला प्रज्ञेची साक्ष सापडेल। तत्वाचा धर्मतत्वाचा निर्णय प्रज्ञेच्या बळावर करणारा हा धर्म विज्ञानवादी न ठरला तरच आश्चर्य। विज्ञानदृष्टीमुळेच जैन धर्म स्वर्गसुखांनाही तुच्छ समजतो। जगातील सारे धर्म अधिकाधिक सुखोपभोग किंवा स्वर्गीय भोग मिळविण्यासाठीच झटत असताना त्या भोगवादाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून शुद्ध स्वात्मभूत निराकार केवल ज्ञानाची आराधना करणारा जैन धर्म तसा जगावेगळा वाटला तरी ते नवल नव्हे। एका अर्थाने जैनांचा विज्ञानवाद आधुनिक सायन्सपेक्षाही अधिकोत्तर गुणवादी व परिपूर्ण आहे। सामान्यतः सायन्स विज्ञान शाखेलाच विज्ञान समजतात, पण त्यात केवळ अचेतन पदार्थाचेच विश्लेषण असते। त्यात जड वस्तूच्या तत्कालीन व प्रयोग प्रक्रियाशील अवस्थांचेच ज्ञान होणे संभवनीय असते, पण द्रव्यात्मक व गुणात्मक तथ्यांचे वैश्विक ज्ञान होत नाही। कारण निर्दोष सत्तेचे स्वरूप समजून घेण्यास वाव मिळत नाही। बाह्य आविष्काराच्या पलीकडील गुण म्हणजे काय, पदार्थातील द्रव्यमय काय असते इत्यादी प्रज्ञाक्षेत्रात सायन्सचाच प्रवेश अद्याप व्हावयाचा आहे। जीवतत्वाच्या भावावस्थेचे आणि शुद्ध चैतन्याभूतीचे परिज्ञान तर पूर्णपणे दुरावते। जिनांचे केवळ ज्ञान मात्र असे लंगडे नाही, ते द्रव्यमय शुद्ध अचेतनत्व तर जाणतेच, पण त्याही पुढे सायन्सला अज्ञात ठरलेला चेतनाभूतीचेही ते आस्वादन घेते। त्याच्या ज्ञानाचे परिक्षेत्र द्रव्यत्व, गुणत्व, पर्यायत्व आणि ध्रुवत्व असे विश्वव्यापक आहे। म्हणूनच जिनांनी भोगावस्थेपेक्षा चेतनावस्था कवटाळली आहे। भोग इंद्रियाधीन असतात, केवळ चेतोवस्थाच पूर्ण विज्ञानमय आहे।